करांना तब्बल 9 वर्षानंतर संशयितांना जे प्रत्यक्षदर्शी त्यांनी ओळखले त्याचा कधीपर्यंत निकाल लागेल, कारण याला 9 वर्ष लागतात त्या आरोपी पकडणार कधी? नाही, मला असं वाटतं हे ह्याला खरंच तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, ह्याला उशीर झालेला आहे आणि त्याच्यावर आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेतलीच पाहिजे. दाभोळकर कुटुंबाचं जे योगदान आहे हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी खूप महत्त्वाचे, आणि त्यांची जी क्रूर हत्या झाली त्याचा सगळ्यांनीच जाहीर निषेध केला आणि अशा कृती आपल्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात होऊ नये ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे आणि ह्या गोष्टी होणार नाही ह्याच्यासाठी सगळी काळजी घेतली पाहिजे. हे दुर्दैवी आहे की सातत्याने महाविकास आघाडीवर जे खोटे आरोप केले जातात, पण मला असं वाटतं त्यांना दुसरं काहीच नाही बोलायला, त्याच्यामुळे काहीतरी उगाच खोटं नाटे आरोप करतायत. आता देशासमोर महागाईचं एक खूप मोठं आव्हान आहे. चहापासून तेलापासून तांदूळ असेल आटा असेल या सगळ्या ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी आहेत या प्रत्येक गोष्टी महाग झालेली आहे आणि केंद्र सरकारने आता महागाई कशी कमी करावी ह्याच्यावर फोकस ठेवला पाहिजे, कारण का आज देशासाठी आणि देशाच्या नागरिकांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे महागाई आहे.